येस कोण आपण काय काम होतं काय काम होतं तुमचं मी अविनाश काडदरे हा परणिक साहेबांचाच बंगला आहे हो त्यांचाच आहे पण म्हणजे तुम्ही इथे नाही फोनवरनं त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं म्हणून आलो होतो पण ते नाही आहेत आत्ता घरी काय हा म्हणजे अर्धा तास झाला त्यांना बाहेर पडून आणि तुम्ही येणार वगैरे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही आहे तुम्ही मी रचना पुराणिक मी सरांची ज्युनियर आहे तुम्हाला किती वाजता बोलवलं होतं त्यांनी हे आताच सकाळी साधारण 10 सुमारास पण ते दुपारपर्यंत येतील घरी तर तुम्ही दुपार नंतर या ओके एक 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 मिनिट रात्रभर 300 किलोमीटरचा प्रवास करून मी इथे आलोय शिवाय आजूबाजूला माझं कोणी ओळखीचंही नाही आहे मी इथे आतमध्येच बसून वाट बघू शकतो ठीक आहे तुम्ही वाट पाहणार असाल तर मग या आतमध्ये थँक्यू इथे बसा इथे बसा इथे बर ठीक आहे चहा घेणार तुम्ही इथेच राहता नाही मी पुण्याला असते मी सरांकडे वकिली शिकले त्याच्यामुळे त्यांचा सल्ला घेण्यासाठी माझ्या महिन्यातनं 2-4 फेऱ्या होतात इथे माझं चालत का नाही मी काल आले काल संध्याकाळी शेवटच्या वस्तीच्या गाडीने मला एक सांगा मी जेव्हा सकाळी दरवाजावरती आलो तेव्हा बेल वाजवायच्या आधीच तुम्ही दरवाजा उघडलात तुम्हाला कसं कळलं मी आलोय अहो तुम्ही आलात तेव्हा गेटचा आवाज झाला ना त्याच्यावरनं मी अंदाज केला सतर्कात किती वर्ष वकिली करताय स्वतःची प्रॅक्टिस चालू करून झाली असतील 3 वर्ष त्याच्या आधी मी सरांचे ज्युनियर होते त्यावेळेला काय करावं लागत होत काय सर सांगतील ते सॉरी हसताय का नाही नाही तुम्ही म्हणालात ना आता की सर सांगतील ते करावं लागत होत म्हणजे पहिला काही काळ असतो ना तो तसंही सरांबरोबर राहून शिकण्याचा असतो त्याच्यात काहीही काम असू शकतं म्हणजे ड्राफ्ट्स काढणं असेल तारखा देणं असेल कोऑर्डिनेशन करणं असेल फायलिंग करणं असेल सर सांगतील ते अच्छा तुम्ही काय करता काहीच नाही म्हणजे म्हणजे मनोरे बांधतो आर्किटेक्ट आहे मी मुंबईत अच्छा आणि फॅमिली
नाही, कोणीच नाही. ओ सॉरी. हे तुमचे कर्णिक सर असेच रोज सकाळी बाहेर जातात का? हा म्हणजे वॉकला जातात ना सकाळी, पण आता गाडी घेऊन गेलेत ते. अच्छा, म्हणजे गाडी घेऊन गेलेत म्हणजे लवकर यायला हवेत ना? हो म्हणजे तुम्हाला त्यांनी अपॉइंटमेंट दिले त्या अर्थी यायला हवेत, पण नॉर्मली आजच्या दिवशी त्यांना तसा उशीर होतोच. का आजच्या दिवशी काय विशेष आहे? विशेष म्हणजे त्यांचा नोकर आहे ना इथला संतोष म्हणून, तो सुट्टीवर असतो आज. आज? नाही नाही, मला तेच आश्चर्य वाटलं की तुम्हाला त्यांनी आज कशी काय वेळ दिली. तुमचं कधी बोलणं झालं होतं त्यांच्याशी? गेल्या शनिवारी. तेव्हा ते म्हणाले की आज या सकाळी 10 वाजेपर्यंत. आणि आलात कुठून तुम्ही? पुण्यावरनं. मगाशी तुम्ही मुंबई म्हणालात ना? माहिती ते विचारलात कशाला? नाही नाही नाही, तुम्ही आधी मुंबई म्हणालात ना. हो बरोबर आहे, मुंबई म्हणालो मी. मुंबईवरनं पुण्याला आलो आणि पुण्यावरनं इथे आलो. माझा काहीतरी गोंधळ झाला सर. तुम्ही काय जाणार कधी परत का? नाही नाही, म्हणजे इथेच राहणार आहात का? हो मी उद्या निघणार आहे. तुम्ही सरांच्या संपर्कात कसं काय आलात हो? म्हणजे सर आता काही कोणाचे केस वगैरे घेत नाहीत, ते फार शहरातही नसतात. एका कॉमन फ्रेंडच्या थ्रू संपर्कात आलो, म्हणजे त्यांनीच नंबर दिला मला. आणि माझी काही केस वगैरे नाही आहे, फक्त सल्ला घेण्यासाठी इथं आलो. अच्छा. नाही पण सर आता सल्लाही फार कोणाला देत नाहीत अहो. अच्छा. पण तुम्हाला काही म्हणाले असतील तर असेल. बाय द वे, कशा संदर्भात तुम्हाला सल्ला हवा होता त्यांचा? हे कुठं ठेवायचं? मी घेते. काय हवंय का? नाही काही नाही, बसा ना. नाही इट्स ओके. तुमच्या या कर्णिक साहेबांना भेटायला किंवा सल्ला घ्यायला इथं कोणी येत नाही का? नाही म्हणजे सरच आता फार कोणाला भेटत नाहीत. त्यांचा आणि वकिलीचा फार काही संबंध राहिलेला नाही आहे. आता जो काही आहे तो माझ्यामुळेच. कमाल आहे, एवढा नामवंत हुशार वकील असून सुद्धा कायद्याची फारशी पुस्तकं दिसत नाही तिकडे. आणि शहरापासून एवढा लांब, आपल्या कुटुंबापासून एवढ्या लांब येऊन राहावं असं का वाटलं असेल त्यांना? त्यांची इच्छा. आणि तसंही त्यांनी खूप काम केलंय स्वतःसाठी, समाजासाठी, सगळ्यांसाठीच. त्यांची फॅमिली? त्यांची पत्नी गेली 5 वर्षांपूर्वी, मुलगा अमेरिकेत असतो. शहरात ते होते तेव्हा नाव होतं, पैसा होता, पण शांतता नव्हती. मग त्यांना शहरातल्या गर्दीत जास्तच एकटं वाटायला लागलं. आणि इथे मुळात कोणी नसतं ना, त्यामुळे एकटं वाटायचा काही प्रश्न नाही. आणि तसं इथे त्यांना जरा स्वतःसाठी जगायचं होतं, नावासाठी किंवा पैशासाठी नाही, जरा निसर्गाच्या सान्निध्यात निवांत. हो पण इथे हाकेच्या अंतरावर सुद्धा कोणी नाही आहे, बाहेर सिक्युरिटी गार्डही नाही आहे. भीती नाही वाटत त्यांना? कशाची भीती? इथे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत त्यांचे, सगळे लोक ओळखतात त्यांना. आणि तसे रात्री सोबतीला कोणी ना कोणीतरी येत असतच. नाही 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 नाही, मी इथल्या लोकांबद्दल नाही बोलत आहे.
एखादा बाहेरून कोणीतरी आला आणि त्यांनी सरांच्या जीवाला काही बरं वाईट केलं तर? हे बघा, सरांनी कुणाचंही आजपर्यंत काही वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे मला नाही वाटत बाहेरच्या कोणाचा त्यांच्या जीवाला धोका वगैरे आहे. आपण का बोलतोय आणि याबद्दल? नाही नाही, एवढी मोठी व्यक्ती, यश कीर्ती, एवढी यशस्वी कारकीर्द सोडून अशा एखाद्या जंगलातल्या ठिकाणी जगापासून अलिप्त येऊन राहते, पटत नाही हो मला, पटत नाही, पटत नाही. असं काय कारण असेल म्हणजे इतक्या लांब येऊन राहण्याचं? तुम्ही कुठला विषय कुठे नेताय तुम्हाला कळतंय का? काहीही काय बोलताय तुम्ही? मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांना वाटलं ते इथे आले, तुम्हाला कारण कशाला पाहिजेत? तुम्ही प्लीज बसा इथे, मला माझी काम आहे. ते कुठे गेलेत सांगू शकाल? म्हणजे मी तिथे जाऊन त्यांना भेटेन. ते येत आहेत तिथे, तुम्ही प्लीज बसा. फोन तरी करा त्यांना. फोन नाही लावू शकत मी त्यांना. का? फोन नाहीये त्यांच्याकडे. अरे फोन नाही म्हणजे काय? फोन वापरत नाहीत ते, इथे तसंही नेटवर्क नसतं. अच्छा. हॅलो आई, मी तुला थोड्या वेळाने फोन करते, कामात आहे. माझ्या फोनला नेटवर्क आहे तरीही ते फोन वापरत नाहीत. तुम्ही भेटला होतात ना त्यांना? हां, तुम्हालाही हाच नंबर दिला होता ना त्यांनी? हा लँडलाईन नंबरच आहे ना तुमच्याकडे? हा, हाच नंबर दिला होता. किती वाजेपर्यंत येतील ते? ते मी कसं सांगू तुम्हाला? म्हणजे ते त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेत, त्यांना काही लोकांना भेटायचं असतं, ते दुपारपर्यंत येतील आणि नाही आले तर ते संध्याकाळपर्यंत नक्की घरी येतील. संध्याकाळी? मी काही ते राहायला आलोय? अरे दिलेली वेळ पाळता येत नसेल तर देता कशाला? त्यांनी दिलेल्या वेळेच्या आधी आलोय मी इथे. मी इथे वेळेवर आलोय त्याचा पत्ताच नाहीये. मी हात जोडते, तुम्ही प्लीज त्यांच्याबद्दल सरळ बोला. तुम्ही कोणाविषयी बोलता तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही ती सिगरेट विझवा आधी. का? काय झालं आता? हे घर आहे, इथे कुणीही सिगरेट पित नाही, तुम्ही बाहेर जा. सिगरेट ओढायला कुणी असायला तर हवं ना. मिस्टर अविनाश, प्लीज माइंड युअर लँग्वेज. मी तुम्हाला घरात घेतलंय, चुकलंय का माझं? माझं काय चुकलं? माझं काय चुकलंय का? ठीक आहे, सिगरेट चालत नाही, दिलीप फेकून 300 किलोमीटरचा प्रवास करून मी इथे आलोय, माझं काय चुकलंय का? त्यांनी दिलेल्या वेळेच्या आधी येऊन बसलोय मी, या माणसाचा पत्ताच नाहीये. कुठे गेलेत माहित नाही, कधी येणार माहित नाही, फोन लावा फोन वापरत नाहीत, काय मस्करी आहे काय? आय एम सॉरी, तुम्ही प्लीज शांत व्हा प्लीज. हे बघा, मला मान्य आहे तुम्ही खूप लांबचा प्रवास करून आलात, तुम्हाला खूप त्रास होतोय, पण मी हे सगळं मुद्दामून करते का? मला खरंच तुमच्या येण्याविषयी काहीही कल्पना दिली नव्हती सरांनी, पण मी इथे होते, मी तुम्हाला आत घेतलं, चहा दिला, हे चुकलंय का माझं? काय केलं असतं तुम्ही मी इथे आता नसते तर? बाहेर बसलो असतो वाट बघत. किंवा परत गेला असता? नाही नाही, असाच परत गेलो नसतो मी. तुम्ही शांत व्हा प्लीज, बसा तुम्ही. कंटाळो बसून. खरं सांगू रात्रभर तेच करत आलोय मी, बसलोय 300 किलोमीटर. मी जरा बाहेर आहे,
बंगला साहब बाहेरून तरी बघू शकतो ना मी? हो बघू शकता. त्यावर काही ऑब्जेक्शन नाही ना? ओ थँक्यू. कसं वाटलं बंगला? तुम्ही किती वर्ष वकिली करतायत म्हणालात मगाशी? 5-6 वर्ष झाली असतील. का हो? मग किती केसेस जिंकलात? असं लढणं जिंकणं वगैरे काही नसतं. अनेकदा तडजोड करण्यातच यश असतं. आणि तसे एखाद्या वकिलाने किती केसेस जिंकल्या आहेत याचा त्याच्या हुशारीशी फारसा काही संबंध नसतो. बऱ्याच गोष्टींवर ते अवलंबून असतं ना. हा पण आता माझ्याकडे जेवढं काम येत आहे आणि मला जो काही फीडबॅक मिळतोय त्याच्यावरनं मी असं म्हणू शकते की आय एम अ गुड लॉयर. अर्थात म्हणजे थँक्स टू सर, त्यांनीच सगळं शिकवलं आहे मला. त्यांचा स्वभाव कसा आहे? फार चांगला आहे. खूप हेल्पिंग आहेत, खूप एनकरेजिंग आहेत. आजपर्यंत कित्येक लोकांना त्यांनी कुठल्याही फायद्याशिवाय अशी सढळ हाताने मदत केली. अभ्यासू आहेत, सिन्सिअर. तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही भेटलात ना त्यांना? हा कसं आहे, एकदाच भेट झाली होती. वकील म्हणून कसे होते ते? ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. अहो या क्षेत्रात कुठलाही गॉडफादर नसताना एवढं यश मिळवणं इज नॉट अ जोक. दिस इज टोटली अमेझिंग. मी तुम्हाला सांगते, सरांची एकूण 28 वर्षांची कारकीर्द आहे. त्या 28 वर्षात कायम ते महत्त्वाच्या काही वकिलांपैकी राहिलेत. इवन आजही त्यांना कुठली केस दाखवली ना तर त्यांना पटकन त्याच्यातले बारकावे हेरता येतात. केस कुठल्या दिशेने चालली त्यांना लगेच कळतं. दिस इज ब्रिलियंट. एवढं सगळं यश मिळत असताना असं अचानक सगळ्यातनं अलिप्त का झाले ते? कदाचित हेच कारण असेल की आता या टप्प्यावर त्यांना काही मिळवण्यासारखं राहिलं नसेल. तुमची त्यांच्याशी ओळख कशी झाली? माझ्या वडिलांची केस होती त्यांच्याकडे. बाबांनीच रिक्वेस्ट केली होती मला ज्युनियर ठेवण्याबद्दल. सरांची शिस्त फार कडक असते ना, असं कोणी सहाय्यक त्यांच्याकडे फार टिकायचंच नाही. मलाही 6 महिन्यांसाठीच घेतलं होतं. आता बघता बघता 5 वर्ष झाली. अच्छा, न्याय प्रक्रियेविषयी, कायद्याविषयी तुमचं काय मत आहे? न्याय आहे या जगात? न्याय या शब्दाला फार व्यापक अर्थ आहे हो. असं जगात न्याय आहे की नाहीचं उत्तर हो नाही मध्ये नाही देता येणार. मला तर वाटतं की न्याय हा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे बघा ना, एकाला दिलेला न्याय हा दुसऱ्यासाठी अन्याय ठरू शकतो.
हां, आपण काय आता नैतिकतेच्या पातळीवर ते चूक आहे बरोबर आहे ठरवून घेतो, पण कायद्याविषयी बोलत असाल तर कायदा हा सगळ्यांसाठी समान असून सुद्धा प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असतो. त्यामुळे कायदा परिपूर्ण आहे असं मी कधीच म्हणणार नाही. रादर कायद्याची व्याप्ती, त्याचा आवाका इतका मोठा आहे की तो कधी परिपूर्ण होणं शक्यच नाही. कायदा परिपूर्ण होणं कधी शक्य नाही. एक चांगला वकील होण्यासाठी कशाची आवश्यकता असते असं सांगणं अवघड आहे, पण मला वाटतं की काय, वकील हा त्याच्या हुशारी आणि युक्तिवादासाठी ओळखला जातो म्हणून म्हटलं. हो बरोबर आहे तुमचं, पण मग मी म्हणते वकीलच का, कुठलीही व्यक्ती चलाख आणि युक्तिवादी असूच शकते ना. आता कायद्याच्या शिक्षणाबद्दल बोलत असाल तर मला असं वाटतं की भारंभार जनरल नॉलेजपेक्षा चांगल्या वकिलाकडे कॉमन सेन्स असावा, जो नेहमी कामी येतोच येतो. नाही काय आहे, अतिशय निर्दयी आणि फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या जगामध्ये न्याय कायदा यांचा खरंच उपयोग होऊ शकतो. हो अर्थातच समाजाला कायद्याची गरज आहे. आता तुमचा व्यक्तिगत अनुभव काय मला माहिती नाही, पण माझ्या मते तरी कायदा नसेल तर समाज राहणारच नाही, अराजकता माजेल. म्हणजे कायदा हा समाजात पॉझिटिव्ह बदल घडवून आणू शकत नसला तरीही तो नैतिकतेचे काही नियम आपल्याला देतो. ज्यामुळे आपण समाज एकसंध राहतो, त्यामुळे माझ्या मते कायद्याचं पालन करणं हे आपल्यासाठी प्रायोरिटीवर असलंच पाहिजे. ऐकायला बरं वाटतं. मला काय वाटतंय, सर यायला अजून तरी बराच वेळ लागेल. तुम्ही तुमची केस काय जर मला सांगू शकलात तर मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करते ना, म्हणजे मलाही माझा अभ्यास तपासून पाहता येईल. काय आहे तुमची केस? दोन महिन्यापूर्वी रात्री माझ्या मित्राच्या घरची पार्टी संपून मी माझ्या घरी जात होतो. मध्यरात्रीची साधारण 1:30 वेळ असेल. एकच मिनिट, तुम्ही या केस बद्दल अजून कोणाशी काही बोललात? कुठलं वकील वगैरे हायर केलात? नाही अजून तरी नाही, आणि मला सरांचा फक्त सल्ला हवाय. ओके, पुढे काय झालं? हा तर त्या रात्री एक मिनिट मी नाव बी स्पेसिफिक, त्या रात्री तारीख काय होती, तुम्ही कुठल्या रस्त्यावर होतात, मला सगळं सांगा. मी माझी केस अजूनही तुम्हाला दिलेली नाहीये. आय नो, पण मला तसा प्रयत्न तरी करू देत ना प्लीज. 2 महिन्यापूर्वी 14 फेब्रुवारीला माझ्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती पुण्यात. आम्ही सगळेच जुने मित्र जमलो होतो, त्यामुळे थोडीशी पार्टी म्हणजे ड्रिंक्स वगैरे झालं. मी काही जास्त घेतली नाही कारण मला परत यायचं होतं. तुमचा मित्र राहतो कुठे पुण्यात? मग मला बोलू द्याल. माझा मित्र पुण्यामध्ये डेक्कनला राहतो. हे असं होतं मग तुम्ही मला डिस्टर्ब करता. हां, माझा मित्र पुण्यामध्ये डेक्कनला राहतो आणि मग पार्टी संपल्यानंतर मी परत यायला निघालो. आणि मुळातच जाताना मी एकटाच होतो, त्यामुळे आणि स्वतःची कार आहे माझी. नाही नाही, त्याची पण डिटेल्स तुम्हाला मी देईन. एक बरोबर मित्र होता, त्याला मध्ये सोडायचं होतं आणि पुण्यावरनं निघालो. एक्सप्रेस हायवे लागला, पहिला टोल गेल्यानंतर 5-1 किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला एक फाटा लागतो. त्या फाट्याच्या आतमध्ये तो मित्र राहतो, म्हणून मी त्याला सोडायला गेलो. त्याला सोडलं आणि परत जेव्हा मी निघालो तेव्हा थोडंसं ड्रिंक्स घेतलेलं असल्यामुळे मला ना अशी झोप यायला लागली. गाडी वेगात होती
एका वळणावरती माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि समोरून येणं गाडीवरती धडक बसली. मग पुढे काही नाही, मी घाबरलो. मला काय करावं काही कळेना सुचेना. मग सरळ मी गाडी काढली, पळालो तिथनं. मुंबईला घरी गेलो, पहाटेपर्यंत पोचलो आणि दुसऱ्या दिवशी गाडी गॅरेजमध्ये नेली आणि व्यवस्थित करून घेतली. मग त्यांना काय सांगितलं तुम्ही? कोणाला? तुमच्या गॅरेजवाल्याला. त्याला काय, त्यांनी त्याला कळलं असणार ना. असं का म्हणताय? कळलंच असणार त्याला. गाडीची पुढची बाजू ज्या पद्धतीने धडकलेली होती किंवा जी काही तिची वाट लागली होती ती बघून कोणालाही कळेल. मला विचारलं त्याने, साहेब ऍक्सिडेंट झालाय का म्हणून. मग काय सांगितलं तुम्ही? मी म्हटलं हां, म्हणजे रात्री मी हायवेवरनं येत होतो, गाडी वेगात होती, अचानक म्हैस आली मध्ये. म्हशीच्या धडकेने एवढं नुकसान नाही होत. म्हशीला धडकली गाडी असं बोललो मी, मला वाटतं नाही ना. काय म्हणालात मग? म्हैस अचानक मध्ये आली म्हणून तिला वाचवण्यासाठी मी गाडी वळवली तर बाजूच्या भिंतीवर जाऊन धडकली. त्यांना पटलं ते? पटवून घ्यावंच लागणार. चांगलं गिराईक पैसेवालं म्हटल्यावर काय. मग त्यांनी गाडी सगळी व्यवस्थित केली, त्याचं काम चोख केलं आणि सगळं व्यवस्थित झालं आणि विषय संपला. मग पुढे? पुढे काहीच नाही. मग म्हणजे? नाही म्हणजे काहीच नाही, म्हणजे त्या घटनेची पेपरमध्ये कुठे कधी बातमी छापून आली नाही किंवा आतापर्यंत पोलिसांनी माझी कधी त्या विषयाबद्दल चौकशी केली नाही, तर काहीच नाही झालं. मग तुमचा प्रॉब्लेम काय नक्की? म्हणजे तुमच्यावर कोणाचा हे संशय नाहीये, तुमच्यापर्यंत कोणी पोचलेलं नाहीये? नाही नाही, 15 दिवसानंतर पुण्याला जात असताना त्याच रस्त्यावर गेलो होतो तेव्हा मला तिथे गाडी दिसली नाही होती. त्या बाजूच्या टपरीवाल्याला विचारलं तर त्याला काहीच माहिती नव्हतं. नाही मग कदाचित ती व्यक्ती त्या रात्री गाडी तशीच घेऊन निघाली असेल, कोणीतरी त्यांना मदत केली असेल. हा असूही शकत, तसही असू शकत, पण मला पुण्यामध्ये ती व्यक्ती दिसली, जागोजागी माझा पाठलाग करत होती. इथे विचारायला डायरेक्ट सामोरं जाऊया, पण तो माणूस नंतर दिसेनासाच झाला, गायब झाला. नाही पण तोच माणूस होता कशावरून? हो मला खात्री आहे, मी त्याचा चेहरा व्यवस्थित पाहिला होता ना मध्यरात्रीच्या अंधारात. माझ्या गाडीचे हेडलाईट चालू होते, गाडी अशी वळवताना त्याच्या चेहऱ्यावरनच गेले ना हेडलाईट, त्यामुळं चेहरा व्यवस्थित दिसला मला. तोच होता, त्याला तर मी ओळखत होतोच, पण गाडी तीच, एक्झॅक्टली तीच कार होती, तीच कार. कारचा नंबर लक्षात आहे तुम्हाला? नाही नंबर नाही लक्षात माझ्या, पण मला माहिती आहे गाडी तीच होती. हे सगळे असे अचानक योगायोग नाही घडून येत, म्हणजे मुंबईमध्ये असा काहीच प्रकार घडला नाही. अर्थात झाले आता ह्या सगळ्याला एनिवे, 2 महिने होऊन गेले, पण तरी सुद्धा मनामध्ये विचार आला. एकदा कायद्याच्या दृष्टीने खात्री करून घेतलेली बरी, म्हणजे तो जर माझा असा पुण्यात पाठलाग करत असेल, उद्या समजा त्यांनी माझ्यावर केस वगैरे केली, तर मी याच्यातनं सुटू शकतो का? पण मग या केस विषयी तुम्हाला कुठलाही वकील सल्ला देऊ शकला असता, तुम्ही एवढा प्रवास करून एवढ्या लांब का आलात आणि अजून कोणी तुमच्यावर केसही टाकलेली नाहीये? नाही पण केली नसली तरी करू शकतो ना, आणि कुठलाही वकील म्हणाल तर मी आता तुमच्या समोर बसलोय. स्पीड कॅन किल एनी नंबर. गाडीचा वेग किती होता याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यात रस्ता कसा होता, रस्त्यावर जर कमी ट्रॅफिक असेल तर अपघात होण्याची शक्यता कमी असते. वाहन चालकाची मानसिक शारीरिक स्थिती, त्यावरही गोष्टी अवलंबून असतात. तरी अपघात होऊच शकतो. अनेक वेळा असंही होतं की समोरच्या वाहन चालकाची चूक असते किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्ती जबाबदार असते. काही वेळा मुद्दामून अपघात घडवूनही आणला जातो.
पण तुमच्या केसमध्ये अशा कुठल्याच गोष्टी नाही आहेत हो, कारण इथे मुळात तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होतात. म्हणजे मी असं नाही म्हणते की तुम्ही दारूच्या धुंदीत होता, तुम्हाला काहीच कळत नव्हतं, पण तुम्ही दारू प्यायली होतीत ही एक फॅक्ट आहे. त्यात रात्रीचा प्रहर होता, माणसाला झोप येत असते. कसं असतं ना, कुठलाही कायदा, नियम, संविधान हे शेवटी मानवी मूल्यांवरतीच आधारित असतं, कारण त्यातून समाजाचं कल्याण होणं एवढंच अभिप्रेत असतं. पण तरी ज्याच्यामुळे अपघात झालाय त्याने अपघातग्रस्ताची कुठलीही दखल न घेता तिथे न थांबता निघून जाणं हे चुकीचं आहे. हा गुन्हा आहे. अच्छा, म्हणजे मी गुन्हेगार आहे तर? तुम्ही गुन्हेगार आहात असं मी म्हटलेलं नाहीये. मी एवढंच सांगते की गुन्हा काय आहे. तुम्ही गुन्हेगार आहात की नाही हे कोर्टात सिद्ध होईलच, त्यासाठी काही पुरावे लागतील. आता मी तुमची वकील आहे, त्यामुळे माझी जबाबदारी अशी आहे की माझ्या अशिलाची बाजू मांडणं आणि ती कोर्टात योग्य सिद्ध करणं. यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा आधार घेता येईल. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की असा काही अपघात झालाच नाही. झाला असला तरी तो तुमच्या गाडीमुळे झाला नाही, आणि तुमच्या गाडीमुळे जरी झाला असला तरी ती गाडी तुम्ही चालवत नव्हतात. आता हे मुद्दे कसे वापरायचे हे आपल्याला ठरवायला लागेल, कारण माझा अंदाज असा आहे की त्याने फक्त तुमची गाडीच नाही, त्याने तुम्हालाही ओळखलंय. माता, मला सांगा, तुम्ही जेव्हा त्याची गाडी पाहिलीत तेव्हा त्याच्यावर असे डॅमेजेस वगैरे काही होते? नाही, तसं काही दिसलं नाही मला. म्हणजे खरं तर ना, थांबून गाडी निरखून बघायला माझ्याकडे वेळच नव्हता. एकतर त्याच्यापासून मी पळण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळं गाडीवरचं काही मला दिसलं नाही. पण आता त्या रात्री त्याने तुम्हाला पाहिलंय की नाही हे फक्त त्यालाच माहिती असेल, राईट? पाहिलंच असणार. नुसतं पाहिलं नाही, मला ओळखतो तो, म्हणून तर माझा पाठलाग करतोय ना. ती एक शक्यता आहे मिस्टर अविनाश. हे पहा, असंही असू शकतं की त्याने तुम्हाला नाही तुमच्या गाडीला ओळखलंय, तो तुमच्या गाडीचा पाठलाग करतोय, त्याच्या मार्फत तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. आता त्याने तुमच्या गाडीचा पाठलाग केला या अर्थी त्याला तुमच्या गाडीचा नंबर माहिती आहे, तो नंबर त्याने RTO मध्ये दाखवला तर त्याला गाडीचा मालक म्हणजे तुमच्यापर्यंत पोचता येईल. म्हणूनच तो डिरेक्टली अजून तुमच्या समोर नाही आलेला. मुद्दा एवढाच आहे की त्या रात्री तुमची गाडी तुम्ही चालवत होतात की नाही. यातून सुटण्याचा एक सोपा मार्गही आहे. कुठला? पैशांची सेटलमेंट करणे, आर्थिक तडजोड करायची आणि विषय मिटवून टाकायचा. हे तर शक्य आहे. बरं झालं, हेच करूया आपण. हे शक्य नाहीये. का? कारण तुम्हाला माहितीच नाहीये तो कोण माणूस आहे. त्याने लक्षात ठेवलाय तुमच्या गाडीचा नंबर, पण तुमच्या लक्षात आहे का त्याच्या गाडीचा नंबर? नाही, त्याच्या गाडीचा नंबर माझ्या लक्षात नाहीये. मग आता तो आपणून जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. पण आता सगळ्यात महत्वाचं हे की तुम्ही त्या रात्री गाडी चालवत नव्हतात हे सिद्ध करणं. नाही, पण मी गाडी चालवत नव्हतो हे सिद्ध कसं करणार? कारण माझ्या गाडीवर स्वतःचा असा ड्रायव्हरच नाही आहे जो कदाचित हे सगळं स्वतःच्या डोक्यावर घेईल. पण तुमच्या चुकीची शिक्षा तिसराच कोणी का भोगेल? तेही आहेच.
आपल्यासारख्या सामान्यांच्या आयुष्यात असं काही घडत नाही. म्हणजे मग गुन्ह्याची शिक्षा मी भोगू? तसं नाही माझं म्हणणं. आपण आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करूया, अर्थात जर मी तुमची वकील असेन तरच. पण ठीक आहे, मी माझ्याकडनं सगळे प्रयत्न करीन. मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्हाला अशी खात्री आहे का की त्या गाडीत त्या रात्री तो एकटाच माणूस होता? नाही, त्याच्याबरोबर कोणीतरी एक बाई होती. त्यांना कितपत लागलं असेल? आता माझ्या गाडीच्या बरोबर समोरच्याच दिशेला ती बाई होती, त्यामुळे नक्कीच त्यांना मजबूत मार लागला असणार. मला सांगा, त्यावेळी त्या रस्त्यावर आजूबाजूला कोणी होतं ज्यांनी सगळं पाहिलं असेल? नाही, कोणीच नव्हतं. मग कुठली गाडी तिकडनं पास झाली? नाही. तुम्ही जेव्हा पुण्यात त्या माणसाला पाहिलं तेव्हा त्यांची शारीरिक स्थिती कशी होती? हा, बरं झालं ते मगाशी सांगायचं राहिलं. त्याच्या हाताला मार लागलेला दिसला आणि डोक्याला एक पट्टी होती बांधलेली. तुम्ही पुण्यात नेमकं कुठे पाहिलं त्यांना, आठवतंय? मी, माझा मित्र शिरीष, हा शिरीषच्या घरातनं मी बाहेर पडत होतो. कुठे राहतात ते? तो डॉक्टर परांजप्यांचं क्लिनिक आहे ना, त्याच्याच बाजूला राहतो. आणि ती व्यक्ती कुठे होती? रस्त्याच्या समोरच्या बाजूला. का काय झालं? म्हणजे माझा संशय खरा ठरलाय. डॉक्टर परांजपेंच्या क्लिनिकच्या समोर आरटीओचं ऑफिस आहे मिस्टर अविनाश. तो माणूस तुमच्या गाडीच्या नंबरवरनं तुमचा माग काढतोय आणि तो आता संपूर्ण तयारी निशीच तुमच्या समोर येणार आहे. यात त्या बाईचं काही बरं वाईट झालं असेल ना तर विषय हाताबाहेर जाऊ शकतो. हा पण ठीक आहे, आपण आपण त्या दृष्टीनेच प्रयत्न करूया. सरांना यायला फारच उशीर होतोय. नाही, मला काय वाटतंय, आत्ता आपलं जे बोलणं झालंय त्याच्यावरनं तुमच्या काही शंकांचं निरसन झालं असेल. सर यायला किती वेळ लागेल मला खरंच नाही सांगता येते. तुम्हालाही परत जायचं असेल ना, सर आले की मी सविस्तर त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलते. वाटल्यास मी पुण्याला येऊन तुम्हाला भेटून परत. नाही नाही, काही मी त्यांना भेटूनच इथून जाणार. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुम्ही कोणाला सांगितलं काय सगळ्याबद्दल, मित्र वगैरे? नाही, कोणालाही नाही. फॅमिली, बायको? सॉरी सॉरी, मी विसरले. बर. आता या ॲक्सिडेंटच्या संदर्भात जर पोलीस तपास झाला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या रात्री कुठे होतात हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करणार. तर तुम्ही तुमच्या त्या मित्राच्या घरी होतात, त्याचा पत्ता काय आहे फक्त तुम्हालाच माहिती आहे किंवा तिकडच्या इतर 4-5 मित्रांना माहिती आहे. पण त्या रात्री तुमच्या त्या गावात राहणाऱ्या मित्राला सोडायला तुम्ही गेलाच नाही. तुमच्याऐवजी तुमचा एक वेगळाच मित्र त्याला घरी सोडायला गेला. कसं आहे, तुमची गाडी मुंबईहून पुण्याला आलेली पोलिसांना शोधणं फार कठीण नाही आहे. आपल्याकडे फूड मॉल, पेट्रोल पंप सगळीकडे CCTV लावलेला असतो, त्याच्यात कुठेतरी तुमच्या चेहऱ्याची झलक आलेली असणार. पण मुद्दा असा आहे की ती गाडी परत मुंबईला येताना तुम्ही त्याच्यात नव्हता, त्याच्यात वेगळंच कुणीतरी गाडी चालवत होतं. कोण तो कोण होता त्यापेक्षा तुम्ही ते नव्हतात हे महत्वाचं आहे. मॅडम, तुम्ही काय बोलताय, काही गोष्ट रचायला लागल्यात का? हे बघा, तुमची वकील या नात्याने तुम्हाला याच्यातनं सोडवणं एवढंच माझं काम आहे. हो, पण मग फॅक्ट्स काय आहेत? एक सत्य दडवायला आपण किती वेळा खोटं बोलणार आहोत? म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी मुंबईवरनं पुण्याला येताना शोध घेणं हे पोलिसांना सोपं आहे आणि पुण्यावरनं मी मुंबईला गेलो हे कठीण आहे. काय मग ड्रायव्हर कोण होता? तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य कळत नाहीये मिस्टर अविनाश.
त्या बाईचं काही बरवेट झालं असतं ना तर आत्ता आपल्याला ही चर्चा करता आली नसती, कारवाई झाली असती तुमच्यावर. याच्या फॅक्ट्स मला सांगताना तुम्ही त्या कोर्टात सांगितल्यात ना तर तुम्हाला शिक्षा सुनावली जाईल, तुम्हाला सामोरं जायला लागेल शिक्षेला. मला नाही वाटत तुम्ही एवढा लांबचा प्रवास करून इकडे ते फॅक्ट्स ऐकण्यासाठी आलात. मी सांगते त्या फॅक्ट्स धरूनच आपल्याला पुढे जायला लागणार आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे, तुमची गाडी परत मुंबईला आलेली शोधणं पोलिसांसाठी कठीण नाहीये, पण त्या गाडीत तुम्ही नव्हतात. मम्मी कुठे होतो तेव्हा? तुम्ही पुण्यातच राहिलात पुढचे 3-4 दिवस, तुमचे मित्र हे कन्फर्म करतील. आणि मग गाडी घेऊन कोण गेलं? हा, आता तो माणूस तुम्हालाच तयार करायला लागेल. पण तो कोणी असू शकतो, एखादा हायर केलेला ड्रायव्हर असेल जो तुमच्या मित्राला घरी सोडायला गेला, मग तोच तुमची गाडी घेऊन परत मुंबईला आला, त्यानेच तुमची गाडी तुमच्या गॅरेजमध्ये दिली, कारण तसंही त्या दिवशी ती सर्व्हिसिंगला टाकायचीच होती. गॅरेजवाला तुमच्या ओळखीचा आहे, तुम्ही त्याला मॅनेज केलेलं असल्याने तो कोर्टात हेच सत्य सांगेल. घटनेच्या तपशिलासह पोलिसांना त्यांचा गुन्हेगार सापडेल आणि तुम्ही याच्यातून सुटाल. तुमचा फोन द्या जरा. कशाला? द्या ना प्लीज. हां, आता मला तुम्ही सांगा ॲक्सिडेंट स्पॉटवर एक्झॅक्टली काय घडलं होतं, हे फोन्स म्हणजे कार्स आहेत असं समजा आणि सांगा. ही माझी कार आहे, ही त्या माणसाची. तो इकडनं येत होता, हे टी जंक्शन आहे. ही गाडी इकडनं येत होती, इकडनं येत असताना मी इकडनं आलो. मला वळायचं होतं, माझा ताबा गेला आणि हा तिकडे जाऊन खड्ड्यात पडला आणि मी रिव्हर्स घेतला, तिथून पळून मुंबईला निघून गेलो. हा, जरा वॉशरूमला जाऊन येऊ का सकाळपासून? हा, वॉशरूम? हो. कुठे? तिकडे. तिकडे म्हणजे इकडे? हो, सॉरी. काय? काय नाही, प्लीज. जगात दोन प्रकारची मूर्ख माणसं असतात. एक उपदेश करणारे आणि दुसरे उपदेश कानाडोळा करणारे. आणि मला दुसऱ्या प्रकारचं मूर्ख व्हायचं नाही आहे. म्हणजे घटनास्थळी त्या माणसाने मला जर पाहिलं असेल, ओळखलं असेल तर. पण आता आपल्या लक्षात आलंय ना की तुम्ही त्या रात्री गाडी चालवतच नव्हता. हो, पण त्याने आग्रह धरला मीच गाडी चालवत होतो, तर काय करणार? तर मग आपल्याला त्या व्यक्ती पुढे आणि कोर्टापुढे असं सिद्ध करायला लागेल की तुम्ही त्या रात्री गाडी चालवत नव्हता. तुमचे जे मित्र आहेत ते तुम्ही पुण्यात असल्याची खात्री कोर्टात देतील. तुमचा ड्रायव्हर स्वतः गाडी मुंबईला घेऊन आला असं सांगेल. आणि तरीही जर त्याने असा आग्रह धरला की त्याने तुम्हाला पाहिलं होतं, तर कोर्टात आपल्याला त्याचं बोलणं संशयास्पद सिद्ध करायला लागेल. कसं? कुठलीही क्रिमिनल केस जी असते त्याचा डिफेन्स हा डाऊट्सवरती आधारित असतो. म्हणजे घडलेल्या घटनेविषयी, तपशिलांविषयी, पुराव्यांविषयी कोर्टात संशय शंका निर्माण करायची. म्हणजे तुम्ही खात्रीशीर गुन्हेगार आहात हे स्पष्ट होत नाही. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला आठवतंय का त्या रात्री त्या रस्त्यावर कुठला सिग्नल होता? साधं खेडेगाव आहे ते. म्हणजे नव्हता? ऑफकोर्स. गुड, तुम्ही लकी आहात, कारण आजकाल काही काही सिग्नल्सवरती सुद्धा CCTV कॅमेरा लावलेला असतो, त्याच्यात तुमचा अपघात कॅप्चर होऊ शकला असता. तिकडे कुठे स्ट्रीट लाईट्स होते?
खेडेगाव होतं सांगितलं ना एकदा, कसे असतील? तुम्ही चिडताय कशाला एवढं? तुम्ही तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारताय. माझ्यासाठी विचारते का मी? तरी सुद्धा काय झालं, किती म्हणजे प्रश्नाला काही अंत आहे की नाही? तेच 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 तेच. ऍक्सिडेंट कसा झाला, त्यानंतर मी काय केलं, सांगितलं ना तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलं. प्रश्न संपतच नाही. ते कोर्टामध्ये काय असंच विचारतात का? हां, आणि इतके प्रश्न विचारून खरंच काही फरक पडतो केसमध्ये? मिस्टर काटदरे, तुम्ही नशीबवान ना, तिथे मी तुम्हाला प्रश्न विचारते. कोर्टात एकदा प्रश्नांचा भडीमार चालू झाला ना की तुम्ही स्वतःहून तुमचा गुन्हा कबूल कराल. जर आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या ना आत्ता. स्ट्रीट लाईट्स होते का तिथे? नाही, म्हणजे मला तरी दिसले नाहीत. ठीक आहे, म्हणजे नव्हते असं धरूया, तुमच्यासाठी फायद्याचं आहे. स्ट्रीट लाईट्स नव्हते म्हणजे तिथे अंधार जास्त होतं, त्याच्यात तुमचा चेहरा स्पष्ट दिसलेला नसणार आहे. त्यात त्यांच्या गाडीचे हेडलाईट्स तुमच्या चेहऱ्यावर पडत नव्हते. मला सांगा, त्या रात्री पाऊस होता का? नव्हता. तुमच्या गाडीचे वायपर चालू होते, त्याच्यात नाही चेहरा नीट दिसत नाही. पाऊस नव्हता, मग वायपर लावायला मी काय मूर्ख आहे? काय विचारताय तुम्ही? तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता? नाही. होऊ शकतो. त्याच्यामुळे गाडी अनावर झालेली असू शकते, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालेला असू शकतो. शक्यता नाकारता येत नाहीत आपल्याला. तुम्ही गाडीतून बाहेर उतरला होतात का? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, मी गाडीतनं बाहेर पडलो नाही. मी लगेच 2 मिनिटात गाडी वळवली, पहाटे मी मुंबईला पोहोचलो, दुसऱ्या दिवशी मी गॅरेजमध्ये गेलो, गाडी सगळी दुरुस्त करून घेतली. गॅरेजवाल्याने तुम्हाला विचारलं तर मी नाही विचारलं म्हणून सांगितलं. पुन्हा त्याला तेच तेच तेच. एकच शेवटचं राहिलंय. अजून आहे? विचार. शांत राहा प्लीज. दुसरा पर्याय का माझ्याकडे? विचार विचार. नवीन काहीतरी विचारा आणि जरा. तुमच्या गाडीला काळ्या काचा होत्या का, किंवा काळ्या पट्ट्या होत्या का गाडीवर? होत्या. गुड. त्याच्यामुळेही तुमचा चेहरा अस्पष्ट दिसला असेल त्यांना. हे बघा, मुळात ती व्यक्ती तेव्हा धक्क्यातनं सावरत असणार आहे, त्याच्यात तुम्ही तिथे मिनिटभरच थांबला होतात. एवढ्या सगळ्या प्रकारात तुमचा चेहरा बघून लक्षात ठेवणं हे अविश्वसनीय वाटतंय मला. मला सांगा, तुमची गाडी कुठे आता तुम्ही आणली आहेत का? नाही, एवढ्या लांबचा प्रवास होता त्यामुळं ड्रायव्हिंग करत नाही आलो मी. नाही आणली. बरं, ठीक आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ह्या आणि अशा अनेक शक्यता या केसमध्ये आहेत. तुमच्याकडेचं इंजिन खराब झालेलं असू शकतं, समोरच्या व्यक्तीची चूक नव्हती कशावरून, तुमचे ब्रेक फेल झालेले असू शकतात, स्टेअरिंग लॉक झालेलं असू शकतं, अशा अनेक शक्यता आहेत ह्याच्यामध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने सगळी घटना मला डिस्क्राईब केली आहे त्याच्यावरून असं कळतंय की तो असं सरळ तुमच्या समोरासमोर आलाच नव्हता, त्याने तुम्हाला एकाच बाजूने पाहिले. त्यानं काय सिद्ध होणार आहे? माहिती नाही, पण तो एक महत्वाचा मुद्दा आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे सिद्ध करायचं की एखाद्या माणसाचा असा बाजूनी चेहरा बघून जेवढा लक्षात राहत नाही तेवढा तो समोरून बघून लक्षात राहतो. ऍब्सोल्युटली राईट. रॉंग. का असं होऊ शकतं? आणि हे बघा, एकसारख्या चेहऱ्याची अनेक माणसंही असतात आपल्याकडे. नाही नाही, हे बरोबर आहे, पण जाता जाता एखाद्याला सहज बघून जेवढा तो लक्षात राहत नाही तेवढा तो एखाद्या विशिष्ट घटनेत एखाद्या प्रसंगात लक्षात राहतो. पण खूप हुशार वकील आहात तुम्ही. गुड. अभ्यासही खूप चांगला आहे. म्हणजे तुमच्यासारखा वकील मिळाला तर 10 खून करूनसुद्धा मी सुटू शकेन. काय? हे कॉम्प्लिमेंट आहे. एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची केस घेता, अगदी खुनाची सुद्धा? हो. जस्ट एक वाईल्ड थॉट, उद्या तुमच्या सरांच्या जीवाचं जर कोणी काही बरं वाईट केलं तर त्याची केस घ्याल? काय बोलताय तुम्ही? हे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? सॉरी 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 सॉरी, आय एम सॉरी.
मी फार सहज बोललो. सहज तुम्ही तोंडाला येईल ते प्लीज बोलू नका माझ्यासमोर. ओके ओके मॅम, बसा प्लीज, शांत बसा प्लीज, सिट डाऊन सिट डाऊन. पाणी आणू का? नको. नक्की. सॉरी, असा निर्णय बरोबर आहे. थँक्स. का नाही सहज? म्हणजे या ऍक्सिडेंट केसचा फार चांगला अभ्यास केलाय तुम्ही, फारच चांगला. काही खास कारण आहे का त्याच्या पाठीमाग? नाही म्हणजे अशा प्रकारच्या केसेस तुमच्या सरांनी बरेच चालवले असतील, नाही? आणि जिंकले असतील ऑब्व्हियसली. अशाच क्लुप्त्या युक्त्या वापरल्या असतील. आणि तुम्ही त्यांच्या असिस्टंट, म्हणजे अशा प्रकारचे एकही केस न लढता सुद्धा त्या ॲक्सिडेंट केसवरचा तुमचा अभ्यास फार चांगला आहे, बारकाईनं केलेला आहे. का लढलायत तुम्ही अशी एखादी केस, किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या माणसाच्या आयुष्यात असं काही घडलंय का? नाही, जस्ट मी विचारतोय. सरांचा असेल. हॅलो. हा सर, किती वेळ तुम्हाला? बर. आणि सर, तुम्ही सांगितलं नाही ते बोलावलं होतं मिस्टर अविनाश, ते आले तिथे. अविनाश काटदर आहे मला वाटतं. म्हणजे तुम्ही नाही बोलवलं तर कोण आहेत ते? ठीक आहे, मी त्यांना थांबायला सांगते. तुम्ही प्लीज लवकर या सर. कोण आहात तुम्ही? किती वेळाने येणार आहे तो? काल आहेत तुम्ही इथे? किती वेळाने येणार आहे? काय झालं? हे थांब. तुम्हाला ना वकिलांना आरडाओरडा करून बोलायची सवय आहे. आणि आता प्रश्न तू नाही, आता प्रश्न मी विचारणार. कधी येणार तुमचे सर? तुम्हाला काय हवंय नक्की? प्रश्न तू विचारायचे नाहीस. तुमचे सर किती वाजेपर्यंत येणार? कशासाठी? ठार मारायचंय त्यांना. घाबरू नकोस, एवढं काळजी करायचं काही कारण नाहीये. तो काही संत वगैरे नाहीये. तुमचं काहीतरी गैरसमज झाला असं नाही वाटत का तुम्हाला? गैरसमज झाला होता, पण तू दूर केलायस तो. थँक्यू. काय बोलला फोनवर? फोनवर काय बोलला? ते म्हणाले की त्यांनी तुम्हाला बोलावलेलं नव्हतं. बरोबर आहे. कधी येणार आहे? तुम्ही प्लीज आदराने बोला त्यांच्याबद्दल. आदर माय फूट. किती वेळ लागणार आहे यायला? दीड तास. दीड तास? काय करतोय काय तिकडे? जा फोन लावून विचार. मला माहिती नाही ते कुठे गेलेत. मग आता कुठून फोन केला होता त्यांनी? त्यांच्या मित्राकडून केला होता, पण तिथून निघाले असतील आता. प्लीज मला कळेल का तुमचा प्रॉब्लेम काय? एवढ्या वेळ आपण चर्चा करत होतो, तुम्ही बोलत होतात, नीट अचानक काय झालंय तुम्हाला? काय केलंय माझ्या सरांनी? चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी बायको निलिमा कार्यक्रम संपून परत घरी यायला निघालो होतो.
दोघंही खूप आनंदात होत, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही दोघं असे एकत्र होतो. त्या काळामध्ये एकत्र वेळच द्यायला मिळत नव्हता. छान गप्पा रंगल्या होत्या. मी मस्त ड्राईव्ह करत होतो, ती बाजूला बसून रेडिओवरची गाणी ऐकत होती. रेडिओवर सुद्धा आमची आवडीचीच गाणी लागली होती. निलिमा मस्त गुणगुणत बसली होती. छान प्रवास चालू होता आणि अचानक एक भरधाव वेगानं गाडी आली आणि तिने धडकन आमच्या गाडीला धडक मारली. बराच काळ काय झालंय काहीच कळलं नाही. आणि जेव्हा मी भानावर आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी गाडीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला कुठेतरी असा फेकला गेलोय. तिथून मी हळूहळू गाडीजवळ आलो तर मला ज्या गाडीने आमच्या गाडीला धडक मारली होती त्या गाडीतला तो ड्रायव्हिंग सीटवरचा माणूस दिसला. त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसला. मी त्याला हाक मारतोय, त्याला थांबवायचा प्रयत्न करतोय, पण तो थांबलाच नाही. तो तडक तिथून पळून निघून गेला. रस्ताही सुनसान, नेमकी त्याच वेळेला एकही गाडी त्या रस्त्यावरनं जात येत नव्हती. मदतीला कोणी नाही. माझा मोबाईल कुठे मला काहीच कळत नव्हतं. पुन्हा गाडीच्या जवळ आलो तर माझी निलिमा रक्ताच्या थारोळ्यामध्ये. सगळ्या गाडीच्या फुटलेल्या काचा तिच्या चेहऱ्यामध्ये घुसलेल्या होत्या. तिला मी अशी कुशीत घेतली आणि तिच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या काचा हळूहळू काढत होतो. त्या वेदनेने कदाचित काही क्षणांकरता ती शुद्धीवर आली, पण काही क्षणांकरताच फक्त. मदतीला कोणी नाही, फोन नाही, एक चिटपाकरू नाही. आणि मग काही काळानंतर एक ॲम्ब्युलन्स आली आणि माझ्या बायकोची म्हणजे निलिमाची बॉडी घेऊन निघून गेली. त्यानंतर मग बराच काळ मी बेशुद्ध अवस्थेतच होतो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट काहीच कळत नव्हतं. काही दिवसानंतर शुद्धीवर आलो, बरा झालो, डिस्चार्ज मिळाला. पण निलिमाशिवाय जगणं माझ्यासाठी फार भयंकर होत, फारच अशक्य. कित्येक वेळा मी स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला, नाही संपू शकलो. पण त्या सगळ्या मनस्थितीमध्ये सुद्धा रोज मला ज्यांनी धडक मारली होती त्या माणसाचा चेहरा मात्र सतत डोळ्यासमोर यायचा. तो चेहरा मी काही केला विसरू शकत नव्हतो. त्या अंधारामध्ये मला त्याच्या गाडीची नंबर प्लेट नीट कळली नाही, पण सिरीजवरनं लक्षात आलं की ती पुण्याची गाडी आहे. मग ठरवलं याला गाठायचं. मग शोध घेत घेत मी पुण्यात त्याच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. घराला कुलूप. शेजाऱ्या पाजाऱ्यानं विचारलं, कोणा काही माहिती नाही. एवढंच कळलं की तो एक निष्णात वकील आहे, फारच नावाजलेला क्रिमिनल लॉयर. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, क्रिमिनल लॉयर आहे म्हणजे मी याला गुन्हेगार म्हणून सिद्धच करू शकत नाही. आणि मला तसाही न्याय नकोच होता. मला फक्त सूड घ्यायचा होता, सूड. त्याला संपवायचं होतं. एकदा तर मनामध्ये असाही विचार आला की त्याचा पाठलाग करावा आणि त्याच्या गाडीला अशीच एक धडक मारावी आणि त्याला तिथेच रस्त्यावरती तडफडत सोडून निघून जावं. मग विचारायला की नाही, त्याच्याने तो का मरतोय हे त्याला कळणारच नाही. ते कळायला हवं. मरायच्या आधी त्याच्या मरणाचं कारण त्याला कळायला हवं, त्याचा गुन्हा त्याला कळायला हवा. त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला मी. त्याचा पत्ताच सापडत नव्हता. कुठून तरी मला त्याचा नंबर मिळाला. तो नंबर काही केला लागलाच नाही. एक गोष्ट मात्र ठरवली होती, काही झालं तरी याईस मला संपवायचं, ॲट एनी कॉस्ट.
त्याने माझ्या फक्त बायकोला मारलं नव्हतं. माझं आणि निलिमाचं बाळ तिच्या पोटात वाढत होतं. 8 महिन्याची गरोदर होती ती. एका झटक्यात त्याने माझी बायको, माझं होणारं बाळ सगळं संपवलं होतं. शोधत होतो त्याला, खूप शोधत होतो, आणि अचानक एक दिवस पुण्यामध्ये हाच इसम मला एका गाडीत दिसला. गाडी चालवताना नाही, पण त्याने गाडी बदलली होती. अर्थात क्रिमिनल लॉयर आहे, पुरावे नष्ट केले असणारच. आणि त्याच्याबरोबर कोणीतरी एक तरुण मुलगा बसलेला होता. त्यांचा मुलगा आला होता अमेरिकेहून, त्याला घेऊन ते पुण्यात आले होते. तू काही नेहमी असतेस का त्याच्याबरोबर? संपर्कात असते. पुढे काय झालं? नाही, मग त्याच्या गाडीचा पाठलाग करत या घरापर्यंत येऊन पोहोचलो. खर तर विषय त्याच दिवशी संपला असता, पण नेमकी माझ्याकडं गन नव्हती. त्याच्याबद्दल आणखीन थोडीशी माहिती काढली आणि इथून गेलो मी. आणि बरोबर त्याचा नोकर ज्या दिवशी रजेवर असतो त्याच दिवशी आज परत इथे आलो. मला वाटलं तो एकटा असेल, पटकन काम होऊन जाईल, पण नेमकी तू समोर आलीस. वाट बघण्यापलीकडं माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आणि मग कळलं मला की तूही वकील आहेस. मग डोक्यामध्ये विचार आला की आपल्या या घटनेला एकदा कायद्याच्या कसोटीवर पडताळून बघावा. मग ह्याच घटनेची स्टोरी बनवली आणि तुला सांगत गेलो. तू तर अगदी माझी कथा सफल संपूर्ण करून टाकलीस. माझ्या सगळ्या शंकांचं निरसन करून टाकलंस. थँक्यू. आता मी निश्चिंत मनाने त्याला मारू शकतो, कारण आता त्याला मारण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय नाही आहे. ऐका ना, तुमच्या बाबतीत जे घडलं ना ते भयंकर वाईट आहे. मला सांत्वना नकोय. मला मान्य आहे तुमचं सगळं, पण सरांनी मुद्दाम नाही केलंय हो. बस झाले तुमचे युक्तिवाद, शब्दखेळ, सगळं बस झालं. तुमच्याकडनंच कळलंय मला कायदा. युक्त्या क्लुप्त्या करून गुन्हेगाराला कसं तुम्ही सोडवता तुम्हीच सांगत होतात मगातपासून. त्यामुळे आता या कायद्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे, बरं का? कर्णिकांच्या विरोधात मी कितीही मोठा वकील घेऊन लढलो तरी काही होणार नाही. फारफार तर एक 60 महिन्याची वगैरे शिक्षा होईल त्यांना. कारण हेतू पुरस्सर केलेलं नाही ना. ते सुद्धा होईल की नाही शंकाच आहे. त्यात मग पुन्हा वरच्या कोर्टात अपील, त्याच्या पुढच्या कोर्टात अपील, हे चालूच राहणार सगळं. तेव्हा मला आणि माझ्या बायकोला न्याय मिळणार नाही. मला माहिती आहे जे माझं व्यक्तिगत नुकसान झालेलं आहे ना आयुष्यामध्ये, ते कधी भरून निघणार नाही. काय चूक होती हो निलिमाची, काय चूक होती? आणि मला तर आता स्वतःला जगण्यात रसच नाही आहे. निलिमा गेली आणि माझाही जगण्यातला सगळा इंटरेस्टच संपला. हां, पण निष्काळजीपणाबद्दल तुमच्या त्या कर्णिक सरांना मात्र मी संपवल्याशिवाय राहणार नाही. तुमचं व्यक्तिगत जे नुकसान झालंय ना ते कोणीही कधीही भरून काढू शकत नाही. माधव फडतरे. पण आता मी तुम्हाला सत्य सांगणार आहे, आणि माझ्या माहितीबाहेर काही सत्य असेल असं मला वाटत नाही. तुम्ही प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या.
ज्या दिवशी हे घडलं त्या 14 नोव्हेंबरच्या रात्री सरांनी तुमच्या गाडीला धडक दिली, तुमचं खूप मोठं नुकसान केलं, आणि मग क्षणभरही तिथे न थांबता ते पळून गेले. हे सगळं खरं आहे. सरांनी स्वतः त्याची कबुली दिली मला. ते माझे गुरु असले तरी ते वडिलांपेक्षा कमी नाही आहेत. आणि या घटनेच्या काही दिवस आधी सर एक खूप मोठी मेडिकल कंपनीची केस हारले होते. ती केस सर हारल्यामुळे अनेक जणांचं खूप जास्त नुकसान झालं होतं. त्यानंतर सरांच्या उतरत्या कारकिर्दीची सुरुवात झाली. सरांनी केसेस घेणं कमी केलं, ते रिटायरमेंटचा विचार करायला लागले होते. या सगळ्या काळात प्लीज ऐकून घ्या, या सगळ्या काळात एक दिवस एका पार्टीला ते गेले होते. त्या पार्टीत काही मित्रांनी जाणून बुजून या केसचा विषय काढला, सरांना डिवचलं, त्यांचा अपमान केला. त्यामुळे सर चिडले होते, अस्वस्थ झाले होते, त्यांचं मानसिक तोल ढासळत चालला होता. या सगळ्याचा ना माझ्याशी काय संबंध आहे हो? काय संबंध आहे सांगते. त्या रात्री मित्रांशी भांडण झाल्यावर सरांनी ड्रिंक्स घेतली आणि तिथून जेव्हा ते निघाले तेव्हा परतताना तुमच्या गाडीशी त्यांचा अपघात झाला. अच्छा, दारूच्या नशेत. म्हणजे इतके दिवस मी समजत होतो की गाडीवरचा कंट्रोल सुटल्यामुळं अपघात झाला, पण असं काही नाहीच आहे. पण गुन्हा त्याहीपेक्षा मोठा आहे. हे बघा, तुम्ही माझं प्लीज ऐकून घ्या. दारूच्या नशेत ते होते तरीही त्यांनी हे काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या अपघातस्थळी त्यानंतर एक ॲम्ब्युलन्स आली होती. ती कोणी पाठवली होती? सरांनी पाठवली होती ती. तुमचा हॉस्पिटलचा सगळा खर्च सरांनी केला. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंटची केस लगेच घेत नाहीत. म्हणजे हॉस्पिटलचे मेन डॉक्टर तुम्ही तिथे पोहोचायच्या आधी तिथे हजर होते. नंतर तुम्हाला दाखवण्यापुरता काही नॉमिनल खर्च हॉस्पिटलने दिला असेल. हे सगळं तुमच्या पत्नीच्या जीवावर बेतलं, खूप वाईट झालं आहे. पण सरांचं अख्खं आयुष्य त्याच्यानंतर बदलून गेलं हो. सरांनी सगळे संपर्क, घर, शहर, काम, नाव, पैसा सगळं सोडून इथे याचा निर्णय घेतला. कुणालाही भेटत नाहीत ते फार आता, मोबाईल वापरत नाहीत, जगापासून संपर्क तुटला आहे त्यांचा. मी विनवणी केली म्हणून मला इथे याची परवानगी दिली त्यांनी फक्त. हे खरं कशावरून? तुम्ही या सगळ्याची खात्री करून घेऊ शकता. मी अवाक्षरही खोटं बोलत नाही आत्ता. हे तुम्ही मला अधिकाने सांगितलं. कसं सांगणार, कुठे सांगणार? तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात तेव्हा आम्ही येऊन गेलो, तुम्ही शुद्धीत नव्हतात. सरांना तुमच्या समोर याची हिंमत होत नव्हती हो, पण त्यांना तुम्हाला मदत नक्की करायची होती. नंतर काही दिवसांनी मी स्वतः तुमच्या पुण्याच्या घरी येऊन गेले. घराला कुलूप होतं, तुमचा नंबर बंद होता, कसं पोचायचं तुमच्यापर्यंत आम्ही? ते झालंय ते खूप दुर्दैवी झालंय. तुमचं खूप मोठं नुकसान झालंय. ते नुकसान ती पोकळी कधीच भरून निघणार नाही आहे हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण ते अनवधानातून झालंय. ते कोणी मुद्दामून नाही केलेलं हो. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, प्रत्येक जण त्याची शिक्षा भोगतोय. तुम्ही मला सांगा, या केसमध्ये जर तुम्ही सरांच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? तुमची पत्नी माझ्या जागी असती तर त्यांनी काय केलं असतं आत्ता? सर आलेत, तुम्ही प्लीज परत एकदा विचार करा. यातून काही साध्य होणार नाही आहे. आपण या विषयावर चर्चा करू, आपण तिघं बसून बोलूया. मी तुम्हाला हात जोडून प्लीज सांगते, तुम्ही प्लीज विचार करा.
काहीतरी डिसिजन घेऊन टाकू नका प्लीज. प्लीज तुम्ही विचार करा सगळ्या घटनांचा प्लीज. नाही मी तुम्हाला विनवण्या करते प्लीज प्लीज तुम्ही माझं ऐका आत्ता. हॅलो हॅलो हे अविनाश काटदरे सर. हॅलो मिस्टर अविनाश. हॅलो बाय द वे तुम्ही इथे कोणाच्या रेफरन्सने आलात? नाही म्हणजे आपलं काहीच बोलणं झालेलं नव्हतं म्हणून म्हणतोय. नाही मी तुमच्या रेफरन्सने यांना भेटायला आलो. वेल अगदी योग्य व्यक्तीला भेटलात तुम्ही. हुशार आहेस ती. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि त्यानिमित्ताने आपली भेट झाली आपली ओळख झाली तेही बरंच झालं. एनिवे मी 5 मिनिटात फ्रेश होऊन आलो. रचना जरा चहाचं. हो मी बघते ना. हे काय तुझा चहा? नाही मी घेतला आत्ताच घेतला. अच्छा हे रचना गाडीतलं जरा सामान काढ. काढते. डिकीमध्ये पण थोडं आहे जरा बघ. घ्या. बाय द वे अविनाश तुमची केस नक्की काय होती? एक मिनिट. थँक्यू सो मच. कशाबद्दल? तुम्ही तुमचा विचार बदललात त्याबद्दल. तुमचे सर आता मला काय म्हणाले माहितीये? तुम्हाला माहितीये अविनाश जगात मरण्यापेक्षा भयानक गोष्ट कुठली आहे? विसरणे. काही गोष्टी काहीही केल्या विसरताच येत नाही. मी कसं विसरू शकतो? ॲम्ब्युलन्स येण्यापूर्वीच 5 मिनिटं माझी निलिमा गेलेली होती. आपली कर्म आपली पाठ सोडत नाहीत आणि दुष्कर्म तर अशा जागी प्रहार करतात की तुम्ही हतबल होऊन पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. रचना काय काय केलंस तू? सॉरी सॉरी सर माझा कंट्रोल नाही राहिला. अगं पण माझा कंट्रोल नाही राहिला. एक काम कर मागे बस तू. मी चालवतो गाडी. निलिमा तुला काही झालं नाही ना निलिमा काय झालं तुला?
आठवणी रडवतात आणि हसवतातही. रडता रडता हसवतात आणि अचानक हसता हसताही खूप रडवतात. तो कोपरा मग आपल्याला साथ देतो, जवळ असूनही दूर गेलेल्यांची वाट धरून देतो. अचानक येतो ऊर भरून, भावनाही येतात दाटून, पण फक्त आठवणीच मन ठेवतं साठवून. ते दान त्या क्षणांचे खूप अनमोल असते. ऋण फेडावे तरी कसे, उमजत नसते. अशा त्या एकांतात माजते विचारांचे काहूर. शेवटी आठवण आल्याशिवाय राहत नाही, मनास लागते हुरहुर, मनास लागते हुरहुर.